खासदार सुजय विखे यांना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याप्रकरणी निवृत्ती घाडगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भाजपचे खासदार तथा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना शिवीगाळ करत गोळ्या घालण्याची धमकी देणारी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्या ऑडिओ क्लिप मध्ये संभाषण करणाऱ्या दोन व्यक्तींमधील एक व्यक्ती पाडनेर पंचायत समितीत माजी सदस्य निवृत्ती घाडगे असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत निवृत्ती घाडगे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून आपला खुलासा माध्यमांकडे पाठवताना आपला या ऑडिओ क्लिपशी कोणताही संबंध नसल्याचं, तसेच निलेश लंके प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाशी कसलाही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं. मात्र तरी देखील पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेत भाजप खासदाराला शिवीगाळ करत थेट गोळ्या घालण्याची भाषा करणारी व्यक्ती कोण, या व्यक्तीचा संवाद कोणाशी झाला, तसेच हा संवाद होत असताना दोन्ही बाजूंनी कोणकोणत्या व्यक्ती उपस्थित होत्या या सर्वांची शहानिशा पोलिसांना करणं आता महत्वाचं आहे. तर लोकसभेतील एक लोकप्रतिनिधी गेल्या अज्ञात व्यक्तीकडून गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत असतानाच पोलिसांनी याबाबत गांभीर्यानं पाऊल उचललं असून या क्लिपशी संबंधित चर्चेत असलेले निवृत्ती घाडगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.